50 वर्षे वहिवाट असलेला रस्ता केला बंद. आदिवासी शेतकऱ्यांचं बेमुदत साखळी उपोषण. आमच्या प्रतिनिधींनी उपोषणास बसलेल्या लोकांनी केला संवाद. 50 वर्षे वहिवाटीत असणारा माननीय प्रांतसाहेबांनी निकाल दिलेला असून देखील सातत्यानं बंद केला जाणारा रस्ता जोपर्यंत चालू करून दिला जात नाही तोपर्यंत सर्व आदिवासी शेतकरी उपोषण चालू ठेवणार आहेत. त्यावेळी बोलताना असे म्हणाले की शेवाळवाडी हा आमच्या नेहमीचा वहिवाटीचा रस्ता असून सदर रामदास दत्तू साबळे राहणार बोरी व त्यांच्या कुटुंबियांनी ट्रॅक्टरनं नांगरून रस्ता बंद केलाय त्यामुळे लोकांचं प्रचंड गैरसोय होत आहे. नमस्कार बाबा, तुमचं नाव सांगा. नाव गंगाराम शेंगाल. तुम्ही जे बेमुदत साखळी उपोषण करू राहिले हे कशा संदर्भात करू राहिले? तुमच्या मागण्या काय काय आहेत? रस्ता चालू होण्यास मत होईल. रस्ता आमचा बंद चालू होऊन बंद झालाय ना. हो, चालू होता पहिला रस्ता 6 महिने झाले चालू होता. 26-5 ला चालू केला. हो, त्याच्यानंतर बंद करून टाकलेला आहे. रस्ताच म्हणजे चोरी गेल्यासारखा झालाय. कशामुळे बंद झाला रस्ता? आता कशामुळे झाला काय सांगू पुढे कशामुळे झाला? नाही पण आता तुम्ही जे उपोषण करू राहिलेत रस्त्यामुळं म्हणजे काही कोणी आडवं गेलं का काही? रस्ता राहणाला डांबऱ्याकडून तो आडवा आला ना. शासनाने रस्ता काढून दिला त्यांना. शासनाने दिला काढून? शासनाने काढून दिला त्यांना. नांगरून परणाला रस्ता नष्ट करून टाकले. मग आता शासन काय म्हणतंय? शासनाकडे गाळो जमले. आता किती वेळा तुम्ही आपले तहसीलदार साहेबांकडे गेले? 10 वेळा झाले. मग त्यांनी काय उत्तर दिलं? आज देतो तारीख आणि उद्या देतो काढून परत देतो तारीख असंच यालपाडे गाळो. तुम्ही अर्ज दिलेला? अर्ज दिला. त्या अर्जाचं काय झालं? काहीच नाही झालं. काहीच नाही झालं? कधी अर्ज दिलेला तुम्ही? 7 तारखेला दिला. ते अर्ज आहे का तुमच्याकडे? हो. तुमचं काय म्हणणं आहे बोला की? माझं नाव मच्छिंद्र दामू शेंगाळ. मी बोरी शेंगाळवाडी इथे राहतो. आमचा रस्ता कमीत कमी 70 ते 80 वर्षापासून वडलोपार्जित रस्ता आहे आणि तो सध्या आता जो जमीन मालक आहे त्यांनी बंद केलेला आहे. आमची खूप गैरसोय होते. मुलांना शाळेत जाणं, दूध व्यवसाय, शेतीतले कुठले आम्ही पीक घेऊ शकत नाही. येण्या जाण्याचा पूर्ण रस्ता पूर्ण बंद आहे. त्याच्यामुळे खूप गैरसोय होते. किती किलोमीटरचा रस्ता आहे? 7 किलोमीटर नाही. मेन रोड पासून 800 मीटरचा रस्ता म्हणजे त्यांनी बंद केलेला. पुढे तर आमच्या सौर जमीन आहे पूर्ण. म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी राहता तुम्ही? आणि एकत्रच राहतो. तिथून एकत्र एक वाडी पूर्ण आमची शेंगाळवाडी तिथे वाडी सगळे तिथून तुम्ही सगळे डोक्यावरती नेता? हो, काहीच सोय नाही. आमचे चुलते, माझे स्वतःचे चुलते, मोठे चुलते रस्त्याच्या गैरसोयींमुळे त्यांचा मृत्यू झाला. आम्हाला त्यांना डॉक्टरला नेता नाही आलो. 2 वर्षापूर्वी त्यांचा मृत्यू झालेला आहे. आणि हे खरंय, हे आम्ही खोटं बोलत नाहीये. तरी शासनाने याची पूर्ण दखल घेऊन तो रस्ता त्वरित चालू करावा. कारण तो रस्ता काही नवीन रस्ता नाही, 70-80 वर्षापूर्वीचा रस्ता आहे तो. आणि जर शासनाचा जर तो माणूस ऐकत नसेल तर लोकांनी कुठे जायचं? आम्ही आदिवासी लोक आहेत, आमच्याकडे पैसा नाहीये. प्रत्येक वेळेस इथे राऊंड किती वेळेस राऊंड मारायचे? दरवेळेस बोलणार 15 दिवस रस्ता चालू करणार, 10 दिवसात तो बंद करणार. परत पोलीस प्रशासन बोलणार की बाबा तुम्ही आता पैसे भरा, 10-12 हजार भरा, 2-4 पोलीस घ्या, रस्ता तुम्हाला खुला करून देणार. प्रत्येक वेळेस आम्ही पैसा कुठून आणणार? आम्ही सर्वसामान्य माणसे, आदिवासी लोक आहेत आम्ही, आमच्याकडे एवढा पैसा नाहीये. आणि प्रत्येक वेळेस यायला आम्हाला एवढा इथं वेळ पण असला पाहिजे. गव्हर्नमेंट आम्हाला साथ देत नाही. गव्हर्नमेंट कायदे व्यवस्था सर्व असून बाबासाहेब आंबेडकरांनी जर संविधान बनवलंय त्याचा आम्हाला पूर्ण अधिकार आहे. आणि त्या अधिकारानुसार जर तुम्ही गव्हर्नमेंट जर काहीच करू शकत नाही तर त्याचा उपयोग काय? माणसांनी जायचं कुठं? न्याय कुठे मागायचा? जर इथेच जर न्याय होत नसेल तर गरिबांनी जायचं कुठे? पैशावाला तर कुठं पण जाऊ शकतो पण गरिबांनी कुठे जायचं? आज आम्ही 2004ची केस आहे, 2022 चालू आहे. आतापर्यंत किती केसेस झाल्या? किती पूर्ण निकाल आमच्या बाजूने असून जरी जर त्या रस्ता जर खुला होत नसेल तर त्याचा उपयोग काय? कायदा सुव्यवस्था आहे की नाही या देशामध्ये? तालुक्यामध्ये आणि तालुक्यात तर नाहीच आहे असं जरी मला वाटतं. दरवेळेस जर इथे आम्ही येतात, एवढे सर्व लोक, सर्वसामान्य लोक येतात, त्यांचं कुणी ऐकत नाही. दरवेळेस तसे साहेब बोलणार आम्ही करून देतो, तुम्ही घरी जा. दरवेळेस बोलणार करून देऊ, तुमचा करून देऊ. किती वेळ चालणार यार? हे काय आहे? काय चाललंय? भारतासारख्या विकसित देशात जर असं होत असेल, आदिवासी लोकांवर जर असा अन्याय होत असेल तर बाकी लोकांनी कुठे जायचं? आदिवासी लोकांजवळ एवढा पैसा नाही, एवढा हे नाही की ते रस्ते विकत घेऊ शकतात, दरवेळेस तुमच्याकडे येऊन केसी करू शकतात. नाही एवढा पैसा आमच्याकडे. काय करणार आम्ही? सांगा ना, सर्वसामान्य माणूस कुठे जाणार? जर कायद्याचा जर पुढे एक माणूस जर एवढ्या लोकांना अडवा येत असेल तर त्यांनी जायचं कुठं? दरवेळेस तो पैसे दाबणार इकडे, गव्हर्नमेंटला गव्हर्नमेंट बोलणार तुम्हाला तुम्ही या, आम्ही 10 दिवसांनी चालू करतो, 4 दिवसांनी चालू करतो. काय चाललंय नक्की? काय कळत नाही आम्हाला पण याचा कुठेतरी सोक्ष मोक्ष झालं पाहिजे ना.
पूर्ण रिझल्ट आमच्या बाजूने आहे, पूर्ण सर्व पेपर आमच्याकडे असून जर आमचा जर त्याचा निर्णय काय होत नसेल तर त्याचा उपयोग काय मग, त्या शासनाचा उपयोग काय आणि कायद्याचा उपयोग काय, कायदे कशासाठी बनवलेत मग, कायद्याला सर्व सर्व समान कायदे सर्वांसाठी, आणि असं असून जर अन्याय आमच्यावर होत असेल आदिवासी लोकांवर तर त्यांनी कुणाकडे ज्ञान मागायचं? आज आमदार साहेब येतात, आमदार साहेब फक्त आश्वासन देतात, तहसीलदार येतात आश्वासन देतात, प्रांत साहेब आश्वासन देतात, मग जायचं कुणाकडे? मुख्यमंत्र्याकडे गेलं जायला लागेल मग आम्हाला, दुसरा काही पर्याय नाही. जर आपल्या तालुक्यात जर न्याय होत नसेल तर कुठे जाणार लोकांनी? आणि एवढं पुढे जायला पण आमच्याकडे तेवढा पैसा नाहीये, तेवढा पैसा आणायचा कुठून? आजकाल प्रत्येक जण बोलतो पैसा द्या, याच्यासाठी पैसा द्या, त्याच्यासाठी पैसा द्या, कुठून आणणार पैसा सर्वसामान्य माणूस जो आज कसं तरी आपल्या पोटाची उदरनिर्वाह करतो? कोविडच्या एवढ्या मोठ्या संकटानंतर शेतकरी आज किती याच्यात आहे, शेतीचा माल आम्ही बाहेर काढू शकत नाही, आमचा दूध व्यवसाय असून तर दुधाला रस्ता नाही, शाळेत मुलांना येण्या जाण्यासाठी रस्ता नाही, तिथे मुलांनी जाणार कसे ते, तिथे गेल्यानंतर तो जो शेत जमीनवाला सरळ लेडीज लोकांना शिव्या घालतो, माणसांना शिव्या घालतो, आणि काय चाललंय? एक माणूस जर एवढा दादागिरी करत असेल एवढ्या लोकांवर तर म्हणजे काही हुकुमशाही चालली का आपल्या देशामध्ये? तहसीलदार साहेबांनी याच्याकडे सगळं लक्ष दिलं पाहिजे ना. आज जर तहसीलदार साहेब आपल्या तालुक्याचे प्रमुख असून जर त्यांचं जर कोण ऐकत नसेल, ते जर न्याय देऊ शकत नसेल, त्यांच्या पुढे जर तो माणूस एवढा जाऊन दादागिरी करत असेल एवढ्या लोकांवर, तर कायद्याचा काही वचक आहे का नाही आपल्या तालुक्यामध्ये? हे पण बघितलं पाहिजे आपल्याला. एवढंच माझं म्हणणं आहे. अकोले प्रतिनिधी संतोष लिंभे.